छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने रविवारी पनवेल महापालिकेतर्फे भव्य मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये पनवेल महापालिकेच्या शाळा शासकीय तसेच राजकीय यंत्रणेसोबत विविध सामाजिक संस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. पनवेल शहरातील शिवाजी चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त डॉ सुधाकर शिंदे, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत, माजी नगरसेवक जयंत पगडे, शिवसेना नेते बबन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या मिरवणुकीत नाचपूर्ती आणि स्वरगर्जना हे ढोल पथक, विविध शाळांचे चित्ररथ, लेझिम पथक यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी फलक घेऊन पाणी बचत, प्लास्टिक बंदी, वृक्षारोपण, स्त्री भ्रूण हत्याबंदी आणि मतदानाचा संदेश दिला. माजी सभापती अनिल भगत, मनोहर म्हात्रे, गणेश पाटील, माजी नगरसेवक नितीन पाटील, रमेश गुडेकर, शिवदास कांबळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, शहराध्यक्ष मुग्धा लोंडे, जिल्हा चिटणीस अविनाश कोळी, समशेरसिंग जाखड, भीमराव पवार, राजश्री पवार, संजय जैन, मनोहर मुंबईकर, दौलत देशमुख, राजू गुरुजी, अमित ओझे, महेंद्र गोडबोले, श्रीकांत ठाकूर, चिन्मय समेळ आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.